नमस्कार. निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक संबंधी परिपूर्ण आणि विश्वसनीय माहिती देणारे अधिकृत यूट्यूब चॅनल अर्थात जीवन विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आमचे व्हिडिओ आपणास आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आमच्या माहितीपूर्ण व्हिडिओंच्या नोटिफिकेशन आपणास मिळतील. नमस्कार. जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. फ्रेंड्स, वातावरणात बदल झाला की बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत असतं. यामध्येच ताप ही एक समस्या आहे. बऱ्याच वेळा व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्याला ताप हा येत असतो. वातावरणाच्या बदलामुळे आपल्याला ताप या समस्येला सामोरं जावं लागत असतं. तर फ्रेंड्स, या ठिकाणी मी हा एक काढा बनवला आहे जो या तुमच्या तापावरती अतिशय परिणामकारक ठरेल. तर फ्रेंड्स, या काढ्यामध्ये आपण काय काय साहित्य वापरले हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर फ्रेंड्स, ताप हा अनेक आजारांचं लक्षण असतं. ताप आला की आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं, बेचैन वाटतं आणि मूड ऑफ झालेला असतो. तर आपल्या शरीराचं तापमान हे वाढल्यामुळं ताप हा आपल्याला येत असतो. नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर आपलं वाढलं की आपल्याला ताप हा येत असतो. तर फ्रेंड्स, अतिशय ताप किंवा आपल्याला ताप आलाय असं आपण केव्हा समजायचं की 98 फॅरनहाईट डिग्रीपेक्षा जास्त जर ताप असेल तर आपण समजायचं की आपल्याला ताप हा आहे, आपल्या शरीराचं तापमान हे वाढलेलं आहे. तर फ्रेंड्स, या तापावरती हा काढा अतिशय परिणामकारक ठरणार आहे. तर या काढ्यामध्ये मी काय काय वापरले ते तुम्हाला सांगते. या ठिकाणी मी तुळशीची पाने घेतली आहे. 12 ग्रॅम तुळशीची पानं घ्यायची, 10 ते 12 पानं तुम्ही घ्यायची आहेत. त्यासोबतच 2 ते 3 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि साखर, गोडपणा येण्यासाठी साखर. त्यासोबतच 1 कप दूध आणि 1/2 लिटर पाणी. तर या सगळ्या वस्तू एकत्रित एका पातेल्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि 15 ते 20 मिनिटं ते चांगलं उकळू द्यायचं आहे. आणि जेणेकरून त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, त्या काढ्यामध्ये उतरला पाहिजे. काढा करताना नेहमी आपण जेवढं प्रमाण घेतलं आहे त्याच्या 1/3 त्याचं त्याला तेवढं आटवायचं आहे. तर फ्रेंड्स, हा काढा तुम्ही तुमच्या तापावरती त्याचा उपाय म्हणून वापर करायचा आहे. यासोबतच फ्रेंड्स, जर तुम्हाला ताप आला तर सर्वात प्रथम तुम्ही थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवू शकता. त्यासोबतच संपूर्ण अंग हे थंड पाण्याने पुसून घ्यायचं आहे. तर मग ताप आल्यानंतर हे घरगुती उपाय करा आणि तापाच्या समस्येपासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.